नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाबळेश्वर तालुक्यामध्ये वाळणे गावामध्ये ग्रामपंचायत वाळण. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत बाबुराव जाधव, वाळणे गावचे नाव वाले. तर त्यांचा काय अनुभव आहे तो आपण जाणून घेऊया. तर तुमचा अनुभव काय आहे तो सांगा. तुमचा अनुभव फिक्स असं काही नाही, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळं इन्कम भेटतो. ज्यावेळी सीजन असतात त्यावेळी तुम्हाला पैसे जास्त भेटतात. तिकीट दर किती आहे? 5 रुपये. बऱ्याच रस्ता दुसरा कुठलाच नाही, तरी पण तिकीट एवढं कमी कसं काय? ग्रामपंचायत दर आहे म्हणून 5 रुपये गावाच्या माणसाचा बाहेरून येतात. त्यांच्या 10 रुपये बाहेर येतात. ग्रामपंचायत तुम्हाला काय मदत करते गायचे? पावसाळ्यामध्ये तुम्हाला नाव चालताना काय अडचणी वगैरे येतात का? अडचणी येतात ना. तुमचा काय अनुभव असेल तर शेअर करा आमच्याबरोबर. अनुभव तसे खूप येते. आता आम्हाला जाण्या येण्याचा त्रास होता. इथे नाव इथून परत द्यावं लागतं. बरं बरं. तर नाव इकडे असेल, आम्हाला गाडीला जर लवकर जायचं असेल तर नाव इकडे असेल. हा. तर आम्ही तिकडे अर्धा तास बसून राहतो. हा. अर्धा तास आमचं चुकला तर आमची गाडी चुकली. हा. अच्छा अच्छा. म्हणजे इकडची माणसं आली तर नाव पलीकडे येणार. हा. परत वाघेऱ्यावर गाडी परत लगेच भेटत नाही. टायमिंग आहे गाडी. अच्छा. गाडी चुकल्यानंतर आम्हाला वेळ होतो. आम्हाला जर काय काम असेल ते काम होऊ शकत नाही. आम्हाला परत बिना कामाचं रिटर्न यावं लागतं. म्हणजे प्रवास करणारे लोक वगैरे भरपूर असतील नावेने. प्रवास नेहमी सगळीच करणार. अच्छा अच्छा. म्हणजे प्रत्येकाला प्रवास करणार म्हणजे नावेचाच उपयोग करावा लागतो. नावेचाच उपयोग करावा लागतो. अच्छा. आणि तिकीट किती घेतात तिथून इथपर्यंत यायला? इथून इथे 10 रुपये 5 रुपये असे गावच्या लोकांना असे आमचे पंचायती म्हणजे आमची नाव आहे. अच्छा अच्छा. त्यामुळे आम्हाला 5 रुपये गावच्या लोकांसाठी आत्ता 10 रुपये. अच्छा अच्छा. सर्वांनाच 5 रुपये. अच्छा अच्छा. पण या लोकांनाही परवडत नाही ना. बरोबर. दिवस मोडून इथे बसणार. बरोबर. दोन दोन आहे. दोन माणसांचा रोज सुटला पाहिजे म्हणून 10 रुपये केले. एवढं आम्ही सुटू शकत नाही, कामाला जाऊ शकत नाही. पाय दुख एक 1.5 तास रेडी करावं लागतं. बोजा असला ना तिथे बोजा घेऊन खाली उतरून यावं लागतं डोंगरात. अच्छा ठीक आहे. मी चांगल्या प्रकारे माहिती दिली.